सरकारच्या आश्वासनानंतर तुपकरांचा अन्नत्याग सत्याग्रह तुर्तास स्थगित. मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बुधवारी बैठक. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल 8,000 आणि कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला 4 दिवसांपूर्वी सुरुवात केली होती. गेल्या 3 दिवसात त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची शासन प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने काल सायंकाळी कार्यकर्ते संतप्त होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. नंतर प्रशासनाने खडबडून जागे होत आज या आंदोलनाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लेखी आश्वासन देऊन रविकांत तुपकर यांनी आज आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि कोविड नियमांचा आधार घेऊन नागपूर पोलिसांनी त्यांचे आंदोलन दडपून त्यांना बुलढाणा येथील आपल्या निवासस्थानी आणून सोडले होते. मात्र रविकांत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन राहत्या निवासस्थानी सुरूच ठेवले. हे आंदोलन सुरू असताना 3 दिवसांपर्यंत कुठलीच दखल घेतली गेली नाही, त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. शेतकऱ्यांसाठी तुपकर हे गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करत आहेत आणि अजूनही शासन त्याची दखल घेत नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यामुळे शासनाला जर शेतकऱ्याचे बलिदान हवे असेल तर आम्ही आत्मदहन करून बलिदान द्यायला तयार आहोत, असा पवित्रा यावेळेस रफिक शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला होता. पोलिसांनी रफिक शेख यांना तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा आग्रह धरत खामगाव चिखली रस्त्यावर रास्ता रोको केला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत रुग्णवाहिकेसह पोलीस वाहनाच्या देखील काचा फोडल्या. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी QRT फोर्स, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही महसूल किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने रात्री 9 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयामध्ये उभे असलेले तहसीलदार यांचे शासकीय वाहन अज्ञात व्यक्तीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये देखील जाळपोळीचे प्रकार सुरू होताच हे आंदोलन वेगळे वळण घेऊन तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळाला भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला आणि परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये या मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीद्वारे या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, त्यातल्या त्यात सोयाबीनचे पडत चाललेले भाव, कापसाचे पडत चाललेले भाव, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असणारी लूट, त्याला पीक विम्याचे पैसे भरूनसुद्धा त्याला पीक विम्याचे पैसे न मिळणे, विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भरून त्यांची स्वतंत्र DP त्या ठिकाणी न मिळणे, अशा अनेक विविध प्रश्नाच्या बरोबरीनं त्यांचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला अन्नत्यागाच्या माध्यमातून लढा इथे चालू होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं वेळोवेळी प्रशासनाच्या आणि त्यांच्या संपर्कामध्ये होतो. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर माझी सविस्तर अशी चर्चा माननीय रविकांतजी तुपकर यांच्या विषयाच्या संदर्भात झाली. जवळपास 20 मिनटं आम्ही चर्चा केली. माननीय अजितदादांनी मला सांगितलं की तुम्ही राज्य शासनाच्या वतीनं माननीय रविकांतजी तुपकर यांच्याकडे जा, येत्या बुधवारी त्यांच्या ज्या विविध विषय त्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातल्या, त्या संदर्भातली मुंबईमध्ये बैठक मंत्रालयामध्ये आपण लावू. या बैठकीच्या निमित्तानं त्या त्या विषयाशी संबंधित असणारे मंत्री, त्या त्या विषयाच्या संबंधित असणारे अधिकारी यांना संयुक्त आपण त्या ठिकाणी बोलू आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारे सर्व विषय ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयाच्या संदर्भात माननीय पवारसाहेब जे आमचे राष्ट्रीय नेते आहेत
त्यांनी सुद्धा या संदर्भातली दखल त्या ठिकाणी घेतली आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलेले सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या संदर्भात लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा योग्य न्याय मिळेल हा विश्वास सुद्धा मला आजच्या या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त करावा वाटतो. त्याचबरोबर केंद्राशी संबंधित असलेल्या मागण्या या राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिल्ली येथे जाऊन या संदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याचे दूरध्वनीद्वारे रविकांत तुपकर यांना सांगितले. आज अशा स्वरूपाचे लेखी पत्र डॉ राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांना देऊन अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विनंती केली असता रविकांत तुपकर यांनी या आश्वासनाने आपला अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. गेल्या 4 दिवसापासून मी अन्नत्याग सत्याग्रह करत होतो. माझी मागणी एकच होती की सोयाबीनवाल्या शेतकऱ्याचे भाव 8000 कमी प्रति क्विंटल येऊ नये, कापसाचे भाव 12000 रुपयाच्या क्विंटलच्या खाली कमी येऊ नये आणि आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार राज्य आणि केंद्र सरकार करत आहे असं आश्वासन त्यांनी आज आम्हाला दिलं. माननीय राजू शेट्टी साहेबांचं आणि पियुष गोयल साहेबांचं वाणिज्य मंत्र्यांचं 2 वेळा बोलणं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आमची जी मागणी होती सोयाबीन आयात करू नका, पियुष गोयल साहेबांनी राजू शेट्टी साहेबांना आश्वासन दिलं की मी 1% सुद्धा सोयाबीन या देशामध्ये आयात होऊ देणार नाही आणि या आठवड्यात त्या संदर्भातला आदेश काढतो. त्यामुळे ती आमची एक मागणी मान्य झालेली आहे. सोयाबीनवरचा 5% GST रद्द करा या संदर्भामध्ये पियुष गोयल साहेब अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बैठक लावून तो विषय पुढच्या आठवड्यात मार्गी लावणार आहेत आणि राज्य सरकारच्या संबंधित ज्या काही मागण्या आहेत, पीक विमा, नुकसान भरपाई, महावितरणनं कनेक्शन कापू नये आणि या अनुषंगानं स्टॉक लिमिट लावू नये सोयाबीनला, ह्या ज्या मागण्या आहेत या अनुषंगानं डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांची आणि माननीय अजितदादा पवारांची चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांनी आम्हाला बुधवारी 24 नोव्हेंबरला मंत्रालयामध्ये बैठक ठेवलेली आहे त्यांनी संबंधित मंत्र्यांची आणि सचिवांची आणि त्या बैठकीला मला राजू शेट्टी साहेबाला आणि मला चर्चेचं निमंत्रण आलेलं आहे आणि राज्य सरकारनी शिंगणे साहेबांनी पालकमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आणि त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचाही मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझं पियुष गोयल साहेबांशी आणि देशाच्या कृषीमंत्र्याशी बोलणं झालेलं आहे, तुमची तातडीनं मी दोघांबरोबर बैठक लावून देतो आणि या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक विचार करू, सर आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्द त्यांनी दिला. दरम्यानच्या काळात बच्चू कडू साहेबांनी पण आम्हाला पाठिंबा दिला आणि आमच्यामध्ये आणि सरकारमध्ये यशस्वी राज्य सरकारमध्ये यशस्वी शिष्टाई करण्याचं काम आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला. मी शिंगणे साहेबांच्या हस्ते आज माझा अन्नत्याग तूर्त स्थगित केलेला आहे. पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि आता त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.